तसेच सेक्रेटरी श्री जामदार सर, खजिनदार श्री कुलकर्णी सर आणि इथे उपस्थित क्लबचे सर्व पदाधिकारी, कॅबिनेट ऑफिसर्स व आज आपण येथे ज्यांच्या सत्कारासाठी सत्कार आयोजित केलेला आहे ते सर्व शिक्षक वृंद, त्यांचे स्नेही तसंच आमंत्रित सर्वांचे प्रथम मी लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी तर्फे मनपूर्वक स्वागत करते. यानंतर इस्रो राकेश मुळे यांना विनंती करते. मी आमच्या राष्ट्रध्वजाला प्रणाम करतो आणि या ध्वजाशी एकनिष्ठ राहू अशीही आम्ही प्रतिज्ञा घेतो. आमच्या या राष्ट्राचे कीर्ती मंदिर उभारण्यासाठी आमच्या हातून सतत सत्कृत्य घडण्याची आवश्यकता आहे. अर्थात सुवर्णाक्षरात लिहिलेली वेदक शक्ती आहे. आम्ही आमच्या राष्ट्रध्वजावरील अढळनिष्ठा सूचित करतो. अर्थात प्रत्येक व्यक्ती या ध्वजाचे तेज आणि वैभव वाढविण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करी आणि त्या प्रयत्नातूनच आम्ही आमच्या ध्वजाला राष्ट्रमंडळात पण घराबाहेर पडताना मी माझ्या घरच्यांची पूर्ण परवानगी घेऊन
त्यांना सांगतोय की वर्ष दिवसभरात मला जे काम लागतील मी करून घेणार. धन्यवाद सर. मित्रांनो, जमलेल्या बंधू भगिनी आणि मान्यवर, तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल लायन्स क्लब बीच इंडियातर्फे तुमच्या सर्वांचा आभार. आमच्या लायलिझमच्या नियमाप्रमाणे आमचं 1 जुलै ते 30 जून वर्ष असतं. त्याप्रमाणे 1 जुलैपासून आम्ही आतापर्यंत 22 ऍक्टिव्हिटीज केलेले. 1 जुलै रोजी डॉक्टर डे, सीए डे, फॉर्मर डे, 8 क्लब मिळून हा कार्यक्रम उपक्रम जो आहे दमणनगर हॉस्पिटल इथं केलेलं आहे. पीडीसी अशोक मेहता वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. 19 जुलै रोजी जेथून वारकरी स्कूल आषाढी एकादशी वारकरी दिंडी, वृक्ष वाढदिवस, सिद्धेश्वर बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट गंभीरे नरेंद्र गंभीरे यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. 22 जुलै रोजी सोलापट्टी पदग्रहण सोहळा झाला. त्यावेळेस नायक जितेंद्र जोशी आर सी होते, नायक गुलाबचंद शाह हजर होते. 3 जुलै रोजी पीडीसी नायक डॉक्टर एन के चंडक दान घसा आरोग्य शिबिर घेतलं. 1 ऑगस्ट रोजी पीडीसी लोकमान्य टिळक दरंकर विद्यालय प्रस्तुत स्पर्धा घेतल्या. 9 ऑगस्ट क्रांती दिन बलिदान चौक येथे आम्ही तिथं बलिदान चौकामध्ये आम्ही एक कार्यक्रम केला. तिथं 12 ऑगस्ट पीडीसी मनोज शर्माचं जन्मदिनी मुलांना भावटक केला. 15 ऑगस्ट फ्री डेंटल चेकअप सिद्धेश्वर प्रायमरी स्कूलमध्ये वैशाली फास्ट वेट ॲक्टिव्हिटीज मोफत दंत तपासणी शिबिर केलं. 15 ऑगस्ट रोजी स्वच्छ भारत अभियान वैशाली फास्ट दलबंधन नागपंचमी कार्यस्थळ विद्यालय सोलापूर येथील सहभोजन सिद्धेश्वर मंदिर सेव स्पोर्ट क्लब जिल्हा फुटबॉल गेम शासकीय मैदानावरती 18 हायस्कूल 20 ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल फी चेकअप विद्यार्थी झालं प्राचार्य नरेंद्र सिंह हजर होते. 22 ऑगस्ट गोविंदा प्रतिष्ठा ड्रॉइंग कॉम्पिटिशन विजापूर रोड वरेगाव येथे केलं. भारत सरकार लायन्स क्लब चाइल्ड लाईन प्रोग्राम केले. 28 ऑगस्ट रोजी स्पोर्ट डे केले. 29 ऑगस्ट रोजी क्रीडा दिन दोन जर्मन विविध क्रीडा शिक्षक यांच्या हस्ते दिलेलं आहे. व्हॉलीबॉल टीम स्पर्धक लेवल एक मैदान इथे घेतलेलं आहे. खास विजय देण्यासाठी आलेले आमचे रिझन चेंगमन यांचा परिचय करून देण्यासाठी मी लायन विश्वनाथ स्वामी यांना विनंती करते की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. लायन्स क्लब ऑफ पंचवटी आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण आता थोड्याच वेळात होणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर हरीश माणिक कुलकर्णी रिजनल चेअरमन आहेत. त्यांचं शिक्षण आहे MBBS DCH बालरोग तज्ज्ञ आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण बार्शी येथे झालेलं आहे 12वीपर्यंत. त्यानंतर आपल्या सोलापूरमध्ये वैष्णव स्मृती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBSची पदवी त्यांनी संपादन केले. आणि त्यानंतर बालरोग तज्ज्ञ वाडे हॉस्पिटल मुंबई येथे त्यांनी DCHचा कोर्स केला आहे. आणि ते आपल्या लायन्स क्लबचे मेंबर आहेत. 1998 साली त्यांनी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. आणि त्यानंतर 2006-2007 मध्ये लायन्स क्लब ऑफ बार्शी टाउनचे ते सचिव होते. त्यानंतर 2007-2008 मध्ये लायन्स क्लब बार्शीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2013 आणि 2014 मध्ये झोन चेअरमन म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या विशेष शिल्पा या देखील त्यांच्या सहभागी असते. आणि त्यांचं 30 पेजचं क्षणांना लक्षात नसेल पण सिव्हिल हॉस्पिटल मधली शेवटची सरांची एक्झाम माझा एक्झामिन आहे आणि मी त्या वेळेला शिणार होतो. सरांनी माझी एक्झाम घेतलेली आहे. मला निश्चित सरांबद्दल खूप आदर आहे. तसेच आपल्या क्लबचे सेक्रेटरी जामदार ट्रेझरर कुलकर्णी ज्ञानेश्वर कुलकर्णी उघडे सर मॅडम आणि त्याचबरोबर माधव रामचंद्र पवारजी आणि उपस्थित सर्व सभाग. आज शिक्षक पुरस्कार देखील आहे आणि त्याबरोबर विजय चेअरमनची पण विजिट आहे. आपण सर्वांना मी थोडक्यात लायनिझम काय आहे आणि लायन्स काय आहे हे थोडक्यात सांगतो. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब म्हणजे लायन्स क्लबची आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
जगामध्ये सर्वात मोठी एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संस्था जी आहे ती लायन्स क्लब आहे. जगामधल्या जवळजवळ 210 देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. ही कुठली राजकीय संस्था नाही, ही कुठल्याही राजकारणाशी संबंधित नाही. यामध्ये सर्व असे लोक आहेत की जे स्वतःच सगळं काम संपवून देखील सेवा कार्यासाठी स्वतःचं जीवन व्यतीत करणारे लोक आहेत. ही सगळी जी मंडळी आहेत ते रोजचं काम तर करतातच करतात, त्याचबरोबर मोठ्या मोठ्या सेवा कार्य असतील, जसे आय कॅम्प असतील किंवा डोळ्याचे ऑपरेशन्स असतील, डायबिटीजसाठी काम करत असतील, किंवा वेगवेगळ्या मोठे मोठे काही गरीब लोकांना कपडे देतील, काही गरीब लोकांना जेवण देतील, किंवा काही आणखी गरजू लोकांना काही मदत करतील, अशा प्रकारची सेवा कार्य ती लोक स्वतःच्या पैशातून करत असतात. यासाठी कुठलाही पायाचा फंड असा कोणी देत नाही किंवा त्याच्यासाठी कुणाकडून ते मागत नाही. आपल्या जवळचा फंड ते स्वतः, आपल्या जवळचा पैसा ते या सगळ्या सत्कार्यासाठी वापरत असतात. आणि यासाठी आपण सर्वांना निश्चितपणे हे गोष्ट मानायला पाहिजे की पोगळे सर असू देत किंवा सिया क्लबचे सर्व सदस्य त्यांच्या अतिशय बिझी शेड्यूलमधून, अतिशय व्यक्तिगत कामातून सवड काढून देखील शिक्षक दिन यासारखी गोष्ट साजरी करण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण देतात आणि मोठ्या प्रमाणावर हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करतात. सण म्हणून आपण साजरा करतात याबद्दल मी निश्चित पोगळे सरांचं अभिनंदन करतो. माझ्या दृष्टीने ही मनाची गोष्ट आहे की लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या 50 एका क्लबने आपण सर्वांचा शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून तुमचा स्वीकार केलेला आहे, तुम्हाला सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्हाला त्याची पावती कोच पावती तुमच्या कामाची मिळणार आहे. ती निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. आपण त्यासाठी निश्चितपणे अभिमान बाळगायला हरकत नाही. आणि रिजन चेअरमन म्हणून आता हे जनरल गोष्टी झाल्या, कारण रिजन चेअरमन म्हणून सांगताना मला असं सांगायचं आहे की भोगळे सरांचं काम अतिशय उत्तम चालू आहे. यावर्षी तुम्ही एक मेंबर वाढलाय आणि एक मेंबर कमी केलाय. तुमचे मेंबरशिप स्ट्रेंथ कॉन्स्टंट आहे. त्याचबरोबर तुमचे डिस्ट्रिक्ट ड्यूज, इंटरनॅशनल ड्यूज पण पाठवलेले आहेत. थोडस तुम्ही डायबिटीस अवेअरनेससाठी आणखी लक्ष द्या, कारण डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटचं सध्या या वर्षीचा उद्देश डायबिटीसवर जास्त काम करायचं आहे. तुम्ही आणखी मेंबर्स वाढवाल तर आणखीनही चांगलं आहे तुमच्यासाठी पण, आणि क्लबची स्ट्रेंथ वाढेल. तुम्ही 20 पुढे जायला हरकत नाही असं मला वाटतं. मोठ्या गटात जायला हरकत नाही, कारण आता 2 केले 20 कमी आणि 20 जास्त, तर 20 मोठ्या गटात यायला आपण काहीच हरकत नाही. त्याचबरोबर डायबिटीससाठी आता डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटनी यावर्षी डिक्लेअर असं केलेलं आहे की डिस्ट्रिक्ट फंडमधून प्रत्येक क्लबला एक ग्लुकोमीटर मिळणार आहे आणि या महिन्याच्या शेवटी पर्यंत ग्लुकोमीटर आपल्याकडे येऊन जाईल. त्यानुसार आपण डायबिटीसचे कॅन घ्या, फिजिशियनकडे डायबिटीससाठी कॅन घ्या आणि डायबिटीसच्या लोकांना गायडन्स द्या. नवीन त्यांचं जीवन ज्यांना सुद्धा डायबिटीस आहे त्यांना देखील डायबिटीस मार्गदर्शन ते आपण केलेलं आहे. माननीय संयोजक यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि प्रथम त्यामुळे मी संयोजकांचे आभार मानते. आज मी आपणास परिचय करून देणार आहे नामवंत कवी कवी बरे माधव सांगतो. त्यांचे प्रसिद्ध साहित्य हे शुभशकुनांचे पक्षी काव्यसंग्रह निरनिराळ्या दिवाळी अंकात आणि वर्तमानपत्रात सातत्याने त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचा सहभाग अखिल भारतीय साहित्य संमेलन सोलापूर, चंद्रपूर, सासवड, पुणे येथे ते निमंत्रित करते. सोलापूर येथे भरलेल्या ओबीसी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच विटा येथे भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन, सोलापूर येथे संपन्न झालेल्या 79 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागतगीत त्यांनी लिहिले आहे. हे शुभशकुनांचे पक्षी काव्यसंग्रहात मिळालेले पुरस्कार गदिमा शब्दसृष्टी पुरस्कार पुणे, हस्ते कवी विठ्ठलवाद आणि आनंद यादव, मेघदूत पुरस्कार बार्शी, हस्ते जयप्रकाश दगडे व प्राध्यापक सुहास पुजारी, शाहीर अनंत फांदी पुरस्कार संगमनेर, हस्ते रामचंद्र बाळासाहेब थोरात, सदानंद साहित्य मंडळाचा सुरेश कुलकर्णी पुरस्कार औदुंबर, हस्ते मद हातकंगणेकर,
कवी वामनराव कर्डक पुरस्कार पुणे हस्ते गंगाधर पानतावणे, चक्रधर स्वामी पुरस्कार नांदेड हस्ते बाबासाहेब मुसळे, पश्चिम महाराष्ट्र उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार बलुत जिल्हा सांगली हस्ते चंद्रकांत मल्हे, अशोक काव्यभूषण पुरस्कार मंडणगड अंबडवे जिल्हा रत्नागिरी हस्ते रावसाहेब गजबे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा महाराष्ट्र कवी यशवंत पुरस्कार हस्ते विभा देशपांडे, गदिमांचे वारसदार पुरस्कार पुणे हस्ते कवी ग्रेस रामदास फुटाणे फगू शिंदे, दहिवळ गुरुजी स्मृती पुरस्कार अहमदनगर, दमदाडे गुरुजी पुरस्कार लातूर हस्ते जनार्दन वाघमारे, मनोरमा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार सोलापूर हस्ते बाबा बाण, भीम प्रतिष्ठानचा उत्कृष्ट पुरस्कार, याशिवाय त्यांच्या कॅसेट आणि सीडी सुद्धा प्रसिद्ध आहे. तुमच्यासाठी ही गायक सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेली सीडी प्रकाशित आहे. टी सिरीज या कंपनीने प्रसारित प्रकाशित कॅसेट पुण्यातील सत्यनारायणाची, सिद्धेश्वर माझा भक्तांचा राजा, पंढरीच्या नाथा, सिद्धेश्वर अमृतवाणी, दर्शन दे सिद्ध रामा, महान योगी गजानन महाराज लावणी कॅसेट मध्ये लावण्याचा सहभाग, भीम चालला चालला ही सीडी प्रकाशित, माधव पवार यांच्या गीताचे गायन केले नामवंत गायक प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, शकुंतला जाधव, सुरेखा पुणेकर, वेला सुलाखे, प्रशांत देशपांडे, जगदीश गोरसे, सारेगमाफे, जयंत पानसरे. अकलूज येथे भरलेल्या लावणी महोत्सवात सलग 4 वर्ष लावण्या साधत 2010 साली पहिला क्रमांक, याच महोत्सवात लावण्य खणी समूहाने सादर केले लावणीस 2011 साली तिसरा क्रमांक प्राप्त. याशिवाय त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटी म्हणजे कवी राणा प्रभात प्रतिष्ठानची स्थापना करून दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कृतींना पुरस्कार दिले जातात. कविता व नकलाचे शाळा कॉलेज संस्थामध्ये 500 वर त्यांनी प्रयोग सादर केले आहेत. अनेक साहित्य संमेलन व कवी संमेलनाचे सूत्रसंचालन त्यांनी केलेले आहे. आकाशवाणी व मुंबई दूरदर्शन, वृत्तदर्शन, वृत्तवेग ई चॅनल यावरून त्यांनी काव्य वाचन केलेले आहे. त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग म्हणजे कवीवर कविता वाचून पाठीवर थाट टाकून त्यांना दिलेला आशीर्वाद. कवी सुरेश भट यांच्या सहवासात गेलेले काही दिवस अशा महान हस्तीला मी आपणापुढे सादर करत असताना मला विशेष आनंद होत आहे. कवीवर पाहुण्यांच्या या सुंदर परिचयासाठी उपस्थित देवळात देवाशिवाय शोभा येत नाही, तसंच कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती शिवाय शोभा येत नाही. आपल्या कविता मनापासून ऐकणारे जर असले की गर्दीची गरज नसते तर दर्दीची गरज असते, हे सरांचंच वाक्य आज सरांना खूप छान इथे शोभलेलं आहे. मी सरांचं पुन्हा एकदा खूप छान असं आभार मानते. आणि इथून पुढे मी प्रमुख पाहुणे श्री पवार सर ह्यांनाच विनंती करते की आपण मार्गदर्शन. बसूनच बोलतोय मी, ज्ञानेश्वर येऊन गेला माझ्याकडे. ज्ञानेश्वर हा माझा क्लासमेट आहे. ऐकण्यात फरक करू नका, क्लासमेट आणि क्लासमेट मध्ये फार फरक आहे. ज्ञानेश्वर माझा क्लासमेट आहे आणि तो द्राक्षवादी आहे, मी द्राक्षवादी आहे. एवढं फुगडे फुगड्याच पहिल्या पुस्तकांचे उडलेच आम्हाला ग्रंथ पार होते. सिद्धेश्वरला चंडक सरांविषयी काय अशी ऋषीतुल्य माणसं असतात, त्यांचे पाय धरावे तशी माणसं फार कमी होत चाललेली आहेत. फारसीचे प्रांशुपाल मी सर्वस्त वाघ मंडळी, सिंह मंडळी, लायन मंडळी म्हणलं तरी तुम्ही जरी सिंह असलात तरी सिंह जगाला सिंह असतो, पण आपल्या नातेवाईकांना तो नातेवाईकच असतो. तो आपल्या लेकराला कधी खात नसतो किंवा नातेवाईकांना बोलून करत असतो, कारण त्याला पण आठवडा असतं, माया असते त्याला. आणि कुठलाही प्राणी आपण त्याला दिवसल्याशिवाय तो आपल्या अंगावर येत नाही, इव्हन साप सुद्धा. फक्त माणूस आपण आहे त्याला. तर मला आज बोलवलं, मी बसून बोलायची गोष्ट म्हणजे माझ्या दोन्ही किडनॅप केल्यात. एक दिवसा डायलिसिस चालू आहे, जवळजवळ 700 डायलिसिस झालेले आहेत माझे. त्यामुळं आणि एसबीआय 7 आहे मला, आज एसबी बघितलं 7 SBI मध्ये, त्यामुळे चालणार चीन आम्हाला कसं ते करून दोघांच्या खांद्यावरती आलो मी हात ठेवून. म्हणून आता तुम्ही दोघा आत्मध्ये अजून 2 लागणार आहेत पुन्हा मला. त्यावेळेला माझं एक काव्य केलं होतं मी, मित्रांचे बळकट खांदे नेतील मला उचलून, मित्रांचे बळकट खांदे नेतील मला उचलून, मज सोडून येतील तेथे कुणी येत नाही परतून.
काय त्रास होतो काय भोगतो मी त्यांना सुद्धा माहिती आहे, कारण फक्त ती आता इन्वॉल्व्ह असताना फार त्रास होतो, परत तरी पण ते जो जग राहा आता देखील आपण मुस्कुराला येते अशी मी जो जगतो ते केवळ कविता 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 लिहिण्यातली कविता. तर आज मला पण आनंद वाटला की मग ज्ञानेश्वरला आज बघितलं हा जमतो दोन तास बोलच माझ्या पुढे लोकांना खोट वाटावं अशी माझी तब्येत आहे. आज चांगले असते उद्या झोपून असतो त्यामुळं ते बसून बोलतोय क्षमा करा मला. तर आज मला आनंद झाला आणि लायन्स क्लब संस्था फार मोठी आहे, जरी आम्ही त्यात इन्वॉल्व्ह नसलो तरी त्यांचं कार्य आम्हाला माहीत आहे, फार मोठी संस्था आहे. गरीब श्रीमंत हा भेद नाहीये, तरी लायन्स क्लबमध्ये श्रीमंत माणसं असले तरी कुठलेही कार्य करताना गरीब श्रीमंत हा भेद त्यांच्या जवळ असतो, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि मार्गदर्शन मी काय घेणार, एक छोटासा कवी आहे, शिक्षकांचा सत्कार आणि पुरस्कार देत आहे मी. खरं म्हणजे हा माझा मलाच दिलेला सत्कार असं वाटतं, कारण तुम्ही गुरुजी आहात, मी कलावंत आहे, मी मरेपर्यंत विद्यार्थी असतो, त्यामुळं माझ्यापेक्षा लहान जरी शिक्षक असले, माझं वय 64 आहे, त्याला माझा साष्टांग नमस्कार असतो, कारण ते गुरुजी आहेत आणि मी विद्यार्थी. ही भावना आहे, पाय एवढं जरी रेकॉर्डिंग नाही, कुठेच गायकांनी माझी गाडी म्हटली, पण पाय जमिनीवर ठेवण्याचं काम माझ्या वडिलांनी म्हणजे राणा पवारांनी हे संस्कार केले आणि हे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही याच्यामध्ये अहम मला की सर्व मी सुरुवात करायची नाही कुठल्या वाक्याला, हे माझ्या वडिलांनी सांगितले, आम्ही आपलं आपण असं सुरुवात करावं काही होत नाही, मी करू नका त्या लंकेमध्ये सर्व शिपाई सैनिकांची घरं सोन्याची होती, काय अवस्था झाली, फक्त मी अहम माझे काम. तर ते तुमचं कामच एवढं चांगलं आहे की तुमचं अहम नाहीच आहे, तर तुम्हाला काय आठवतं हो, तुम्हाला काय किटी पार्टी करता येत नाही का, मुली पार्टी करता येत नाही का, पण तुम्ही शिक्षकांचा सत्कार करता हा तुमच्यावर झालेला इंटरनॅशनल संस्कार आहे असं मी सांगतो. माझ्या म्हणाल तर मला किती वेळ सांगितलं मी बोलायला लागलो की कवी वेळ असतो. तर घरी आमच्या घर म्हणजे आमची झोपडी होती, माझ्या मामाचा गुरु आहे तो बसला गोरपडे, मगुंनी गोरपडे, तो माझ्या नकलातला गुरु आहे. आम्ही लहानपणी भरपूर पाणी भरून फिरून दाखवत होतो, तो आवाज काढायचा सगळ्या देवानांचे वगैरे, तिथून डेव्हलप होत गेलं माझं. नंतर मी मिमिक्री आर्टिस्ट म्हणून कमर्शियल ऑर्केस्ट्रा जॉईन केला, गादी लेवल म्हणून फिरलो काही दिवस, असा मस्त आपला थ्रू प्रवास झाला आहे. आणि घरी आमच्या वडिलांकडे म्हणाल तर आता ती नावं सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल, पु ल देशपांडे यायचे, घर म्हणजे झोपडी होती माझी, दादा कोंडके यायचे, निळू फुले यायचे, छोटा गुंधर्व यायचे, राम मराठे यायचे, लीला गांधी यायचे, म्हणजे उषा चव्हाण यायची, आरू सरनाईक, प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाडेकर, ही माणसं रात्री 10 पुढे यायची, कारण त्यावेळेला कार्पोरेशनचा दिवा देखील रॉकेलचा होता, तर त्याला भेटणं तोडणे पण ही माणसं रात्री 10 यायची, ते पहाटेपर्यंत गप्पा मारायची. मग मी प्रत्येक वेळी उतरा उशीर येत होतो पॅगेमाट असल्यामुळं, ते रात्री 12 मी वडिलाच्या शेजारी बसणार मी, मग वडील पुढे पडतो हे आहेत हे आहेत, मी बाया पडत होतो. एकदा असंच बसलं असताना येऊन बसलं कुणाशी गप्पा मारलं, काय ओळख मला म्हणजे अरे हा माझा मित्र पण ठरवणार आहे मला, त्याच्या पाया पडलो, मला म्हणाले बघ कोणाची आहे, हे श्रीरामचंद्र आहे, संगीतकार श्रीरामचंद्र, हे जिंदगी मुशिकी हा हे गाणं त्यांनी कंपोज केलं ते श्रीराम, अशी माणसं माझ्या घरी यायची आणि त्यांचे गप्पांचे संस्कार कळत न कळत माझ्यावर झालेले आहेत. आणि लखना मी करत होतो त्या लखनातूनच अशी कलाकृती मिळाली आणि कविता करत घेऊन आज महिलांची संख्या जास्त आहे, मला फार आनंद वाटतो कधी पण, कारण मला म्हणजे वडिलांचं एक वाक्य आठवतं, माणसाचं गरज झालं की त्याला पहिलं अपत्य ही मुलगीच व्हायला पाहिजे, कारण मुलीचे अश्रू बापाच्या प्रेतावर पडल्याशिवाय बापाच्या आत्म्याला शांती मिळत नसते असं माझ्या मुलगी
लढती ती खरं लढती आहे, अपेक्षा काय नसते, कारण भावाने आधीच या योजना आपण मुलगा लढतो त्यात आपण मला एवढे पैसे कमी मिळाले हे मुलाचं लढणं वेगळं असतं. म्हणून मुलीवर फार आमच्या वडिलांचं प्रेम होतं. आता मला पण लाज झाली, इतकी लाड आहे तिची, इतकी लाड होती, इतका आनंद वाटतो मला. तर माझ्या वडिलांचीच एक महिला आहे, माझ्या भगिनी आहे, तर वडिलांचीच लावणी आहे, माझ्या देखीची देखीची लावणी म्हणून लावणी उत्तास ही एक अशी कविता म्हणतात, लावणीच आहे ती लावणी उत्तास लिहिला म्हणून लावणी लावणी उत्तासचा फार मोठा गर्समध्ये आहे. लावणी म्हणते की श्रृंगारी का असं काही नाही आहे, लावणी ही वृत्त आहे. त्या वृत्तामध्ये तुम्ही कुठलीही कविता गीत करू शकता. तर ही लावणी माझ्या वडिलांच्या स्टाईलमध्ये म्हणतो की कशी असली मुलगी, डोळ्यात पाणी गळ्यात गाणी घेऊन आली या धरतीला, कशी असली मुलगी, डोळ्यात पाणी गळ्यात गाणी घेऊन आली या धरतीला, सांभाळा लेकीच्या जातीला अहो सांभाळा लेकीच्या जातीला, पोटी आली पोर बाप्पा लागे घोर होईल उद्या थोर चिमणी ही माझी चिमणी. हे लावण्याचे खटके, कुठी आली पोर बाप्पा लागे घोर होईल उद्या थोर, लावणी म्हणजे सुंदर गीत, लावण्याचे खटके आता, कुठी आली पोर बाप्पा लागे घोर होईल उद्या थोर चिमणी ही माझी चिमणी, लाडाची ही पोर चंद्राची ग कोर येईल कोणी चोर हिरकणी ही माझी हिरकणी. इथं लाडाची ही पोर चंद्राची गोर नेईल कुणी चोर जावेल चोर म्हटलेलं आहे. सगळ्या समोर तुमचा खालीच तो देतो, सासरा पैवान असतो पण बिचारा खाली मान घालून निघालेला असतो, जावे असं याच्यापेक्षा कमी असतो, खाती काढून निघालेला असतो, खाती पराक्रम केला तर का बाप आपण विचार सगळ्याकडे असं आपण काय बोलत असतो. काळजाचा तुकडा कोटी आली पोर बापा लागे घोर होईल उद्या तोर चिमणी ही माझी चिमणी, लाडाची ही पोर चंद्राची ग कोर नेईल कुणी चोर हिरकणी ही माझी हिरकणी, होळी ही हरणी होळी ही हरणी झाली या तरणी बापाला झोप नाही राहतीला, अहो बापाला झोप नाही राहतीला, दाडला सांगावं जाती गोतीला, सांगावं दाडला पल्याड गावन आल्यात पाहुण पल्याड गावन आल्यात पाहुण मुलीला दावन झालं हो राम पाराला, झाल्यात बोलणी जाणार हरणी डोळ्यात पाणी आलं हो सांग पाराला, लेकीच्या बापा लेकीच्या बापाला संसार सोपा लेकीच्या बापाला संसार सोपा, हित दुःख आहे सुखाच्या संगतीला हित दुःख आहे सुखाच्या संगतीला, ऊन मस्त या चांदण्या रातीला, गर्द होऊन गेली नाव भर थोरलं कपाळी कोरलं पाजलं या डोरलं गळ्यामध्ये तुमच्या मैनेन हो, माहेर सोडलं सासर जोडलं सपान मोरलं डोळ्यामध्ये तुमच्या लेखीच्या हो, मळ्याची राणी मळ्याची राणी मोठच पाणी देती या कांद्याच्या पातीला, पाणी देती या कांद्याच्या पातीला रागुरानात मैनेच्या साथीला. पुरुषाकडे बैलगाड्या वगैरे असायच्या, लांब असायची पूर्वी कुठेतरी ती यायची थोड्या दिवसाने, आल्यानंतर बैलगाडी करून काय करून, पण ते आपलं लेकरू सुखात आहे का दुःखात आहे, लांब असायचं पूर्वीचं सासूला खायला होतं पूर्वीच्या काळी, आई वडिलांना काळजी असायची की ते आपलं लेकरू सुखात आहे का दुःखात आहे. त्याचं पोळवड माझ्या वडिलांनी फार चांगलं सांगितलं की लेकरू आल्यानंतर कसं ओळखायचं, वटात बोलताय एकलच हसताय वटात बोलताय एकलच हसताय सुखात नानताय समजायचं तुमचं वेगळं, कडू लागतंय आंबाट मागतंय हवाळ लागलंय समजायचं तुमच्या मैनेला हो, येण कसा केला काळजाचा तुकडा काळजाचा तुकडा चंद्राचा बुकडा वटीत खेळवा नातीला, अहो वटीत खेळवा नातीला आजा नातीला धरतोय छातीला, डोळ्यात पाणी गळ्यात गाणी येऊन राही या धरतीला, सांभाळ लेकीच्या जातीला अहो सांभाळ लेकीच्या जातीला अहो सांभाळ.
शाळेत शिक्षकांना मी आधार देण्यात आली आहे. त्यांनी सगळं माहिती सांगितलं शाळेत प्रत्येकडे झालेलं गुढी पाळ्या मी जसं जागी तसं सगळं म्हणत. शिक्षक आणि संत ह्यात काही फरक नाही. कॉमन माणसं चांगल्यामध्ये वाईट बघतात आणि संत वाईटामध्ये चांगलं बघतात. तुम्ही एखादा पारणा शुभ्र वस्त्र परिधान करत जात करून जावा कोण तर प्रेक्षकात म्हणतो तर ते कुठला काळा कसला पडला म्हणून विचारा. अरे एवढा पारणा शुभ्र सगळा आहे तू शहरात सगळं चांगला आहे म्हणून म्हणते पारता इथं कसं काय व्यक्त केलं तुझं म्हणतो मी. पण संतांचं तसं संत वाईट गोष्टीत देखील चांगलं बघतात असेच एक संत होते. तू मुलं तुला कवळा खूप फार काळ यायची ना पिसाळेलं कुत्रं भरून पडलं होतं हो त्याला वास उठला होता. मुलं म्हणलं आता संत महाराज काय म्हणतात महाराज बघा आता हे तुमची काय प्रतिक्रिया. जवळ गेले आणि म्हणाले अरे रे त्याचे दात किती सुंदर आहे. दात किती सुंदर म्हणजे ही संतांची भूमी तेच भूमिका शिक्षकांची असते. त्यामुळे मी शिक्षकांना कलियुगातील संत म्हणतो. संतांना उद्देशून माझी एक छोटी कविता आहे. बाप बाप होत आहे बेटा बेटा होत आहे केले आत्म्याचे मंथन झाले संतांचे दर्शन. आपण आत्मात बघतच नाही लोकांकडे रूढ करतो आपण हात दाखवून बघायला पाहिजे. केले आत्म्याचे मंथन झाले संतांचे दर्शन संत अध्यात्माची शिडी लावी ईश्वराची. संत अध्यात्माची शिडी लावी ईश्वराची गोडी. संत सद्गुणांचा अर्क संत सद्गुणांचा अर्क सदा चिंतना तिरक. संत अमृताचा झरा गेला अहंकार सारा. संत शोभितोची खरा स्वर्ग मस्तकीचा हिरा. संत संघ हे वाक्य बोलून बघा. संत संगतीच्या पायी देव सुद्धा वेळा होईल. देवाला सुद्धा असे संतांचा फार अभिमान वाटतो. संत संगतीच्या पायी देव सुद्धा वेळा होईल. संत चरणाची आस जीवन कधी कासा जीवन कधी कासायटा वाटला म्हणजे मोठा नाहीये मी. कोणाने होत गेले कविता गाणी बिडी होत गेले याच्या पलीकडे काय नाहीये. आज आपण माझं पूर्ण ऐकू घेतला तुम्ही मला वाटतं पुष्कळ मिळून बघला तुम्ही तरी तर तुमची क्षमा मागतो. आणि प्रत्येकाला मी उद्देश करणं एवढा मोठा अजिबात नाहीये. आलेले अनुभव सांगत असतो त्यामुळं पाहुणा कुठलाही पाहुणा आला म्हणजे तू पूर्ण जर सज्जन असतो असं काय नसतं बरोबर का सांगतो. हां त्यामुळं तुमच्याकडे बघण्याचा रिपोर्ट तुमचा व्यापक पाहिजे. कुठल्याही क्षणिक मोठेपणाला भरू नका. अगदी त्याचा ताऊन सुना करून त्याचा कस बघून मग संबंध वाढवा मला एवढंच सांगायचं. कारण मी तर गेले आता 40 वर्ष त्या फील्डमध्ये मी एक करतीचे आहे. फार त्याला ग्रेस बरोबर बसलोय नादो बांधव बरोबर बसलोय आता जाधव बरोबर बसलोय पाडगावकरांबरोबर बसलोय सुरेश भटांबरोबर बसलोय अनेक मोठ्या मोठ्या लोकांबरोबर त्यांच्या समोर कविता आधारा मंडळीबरोबर बसलोय अनेक साहित्यकांबरोबर कविता म्हणण्याचं वाक्य मला लाभलेलं आहे. तर आणि सोलापूरकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि त्यामुळं मी नेहमी म्हणतो ही पाय तळीची माती लावूया आपल्या माती. ही पाय तळीची माती लावूया आपल्या माती. मातीतून आलो सारे मातीस सांगते माती मातीस सांगते. तर नेहमीचे टापलं माझ्या चित्ता बसल्या जर त्यांची तुम्हाला बोलवलं सन्मान दिला हा शिक्षक तुमचा सन्मान आहे त्यावर माझा सन्मान आहे असतो. त्यामुळं आपले धन्यवाद. पुन्हा तेव्हा योग आल्यानंतर वन मॅन शो आपल्या शोचा येत वेळेचं बंधन पाळलंच पाहिजे एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला पाहून असं वाटतंय की आपण 64 नाही तर अजून तरुण होत आहात आणि इथून पुढे सुद्धा आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे की आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्याला उदंड आयुष्य लाभो. सरांनी आपल्या नातेबद्दल सुंदर अशी शब्दांची साजन दिली गाणंही म्हणलं आपल्यासाठी एकदा सरांच्या मार्गदर्शन. यानंतर मी डॉक्टर एम के चंदक सरांना विनंती करते की त्यांनी आपलं लायन्स क्लब धुळे सोलापूर च्या अधिकृत भेटीसाठी आलेले विभागीय सभापती
आणि ज्यांनी स्वतःची ओळख तसा अर्जुन करत होता, द्रोण शिष्य अर्जुन पार्थ तसे करून गेलेले ते लायन डॉक्टर हरीश कुलकर्णी. आत्ता मनाशी टाळ्या कमी पडत होत्या बोलल्या, परंतु हे जेव्हा बोलायला लागले, माधव माधव ओवा छंकेश्वाय नमा माधवाय नमा, आणि त्यांनी त्यांच्या गेयतेतून आणि काव्यरचनेतून रसाळ वाणीतून जे काही आपलं उद्बोधन केलं ते माधव राणा पवारांचे चिरंजीव, राणा पवार माझे मित्र, मी प्रेमाच्या अतिरेकामुळे त्यांच्याशी चांगलं बोलतोय असं नाही, ते मुळातच चांगले आहे. लायन्स क्लब धुळे सोलापूरचे अध्यक्ष लायन्स सोमशेखर भोपळे, आज उपस्थित असलेले सत्कार मूर्ती शिक्षक दिन आज आपण साजरा करतो. भारताचे उपराष्ट्रपती नंतरचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणा भारत सरकारने वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी करतात शिक्षक दिन. आपल्या इथं 5 सप्टेंबर पूर्वी आपण व्यास पौर्णिमा आणि जी आजही साजरी केली जाते म्हटलं जातो आणि ते खरंही आहे, व्यास महर्षीनी जे काही लिखाण लिहिले अलिक आणि पारलौकिक जीवनाविषयी त्याला आजपर्यंत त्याच्यापेक्षा अधिक असं कुणीही काही लिहू शकलेलं नाही. जे कोणी नंतरच्या कालावधीत आजपर्यंत 21व्या शतकात लिहिलेलं असेल ते सगळं त्यांच्या पुस्तावळीचा भाग आहे. व्यास मुनींच्या विषयी सांगितलं जात तसेच शिक्षक आज आपल्या भारताला वर्गातून घडवत आहे. भारत जो घडतोय सध्या तो वर्गातून आणि खेळाच्या मैदानातून घडवला जातो, मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या बलवान संतती आपली व्हावी की जेणेकरून या भारताचं एक बलशाली राष्ट्र म्हणून या अवनी तलावर नावाजलेलं करावं म्हणून त्यांना जे घडवलं जात आहे ते शिक्षक मंडळी. मी शिक्षकच पण मी आधी डॉक्टर झालो, नंतर वैद्यकीय महाविद्यालय वैशंपाय मेमोरियल कॉलेज येथे प्राध्यापक झालो, मुलांना शिकवत गेलो, प्रमुख प्राध्यापक झालो, मुलांना शिकवत गेलो, खातेप्रमुख झालो, मुलांना शिकवत गेलो, विद्यापीठात अभ्यास वगैरे फॅकल्टी म्हणतात त्याला किंवा विद्यासन यावर गेलो, तिथून मग त्यांच्या सिनेटवर गेलो, तिथून मग महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मुंबई मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली, म्हणजे विद्यार्थी घडवताना मी घडला गेलो. तीच गोष्ट लायन्सना घडवताना मी अध्यक्ष या नात्याने किंवा सेवा कार्य आणि उपक्रम या माध्यमातून लायन्स सारं महाराष्ट्र घडत होतो आणि लायन्सना घडवत गेलो की त्यांनी कार्यप्रमाण राहावं, समाजसेवेला स्वतःला वाहून घ्यावं, जे जे काही आपल्याकडे आहे ज्ञान ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञान द्यावं, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यांनी संपत्ती द्यावी, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्यांनी वंचितांच्यासाठी स्वतःचं सामर्थ्य हे वापरावं की जेणेकरून समाजामध्ये सुख समाधान शांती आणि विषमता विरहित असा समाज आपण निर्माण करावा. त्यांना मी घडवत गेलो आणि त्यांनी मलाच घडवून टाकलं आणि लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्याला मी शब्द दिला आहे प्रांतपाल त्याच्यावर मला बिनविरोधाने निवडून दिलं, म्हणजे मी लायन्सना घडवत गेलो, लायन्सनी मला घडवलं. तसंच शिक्षकांच्या बाबतीत आहे, जे शिक्षक आहेत ते पदवीधर होते, ते शिक्षक झाले, शिक्षक झाले म्हणून शिकवत गेले ते प्राध्यापक झाले, प्राध्यापक झाले ते काही लोक प्राचार्य झाले, काही लोक PhD केली, आधी शिक्षक झाले आणि नंतर डॉक्टर झाले.
अशा तऱ्हेचा हा प्रवास आपण जेव्हा घडत असतो घडवत असतो दोन्ही गोष्टी सोबतीने जातात तर तो आनंद आपण घ्यायला हवा. आणि आताच्या काळात गुरु हा विद्यार्थ्याच्या त्याच्या कर्तृत्वामुळे लोकांच्या लक्षात येतो. महाभारतातली कथा मी सांगितली त्याच्या उलट आत्ता देखील होऊ शकतं होतंय. आणि त्यावेळेस जो आनंद होतो तिथं ऐकताय आणि आपला एखादा विद्यार्थी खूप मोठा झाला आहे आणि तो जेव्हा या खुर्चीवर बसून बोलायला लागतो तेव्हा असं वाटतं की खरंच पान पेटलं सर्व परिणाम त्याच्यात त्याचा आनंद आपल्या साऱ्या शिक्षकांना मिळून काही ना आज आज त्यांचा सन्मान होईल काहींचा पुढे होईल काहींचा त्याच्या पुढे होईल कोणी ना कोणी कधीतरी खालच्या त्याचे तारा वरती येतात वरच्या तारा खाली जातात तर हा सृष्टीचा नियम आहे. त्याप्रमाणे त्यांचं आज झालंय त्यांचं अभिष्ट चिंतन आणि त्या अभिष्ट चिंतनाचा सत्कारचा वादा सुरू होईल. आता सरांनी सांगितलेलं आहे की गुरुला किती मान दिलेला आहे गुरुबद्दल त्यांनी थोडीशी आपल्याला माहितीही आपल्याला सांगितली आहे. तर आपल्या जीवनातील तीन गुरु महत्वाचे आहेत. प्रथम आहे आपली आई जी आपल्याला प्रथम शब्द शिकवले बोलायला हात धरून चालायला शिकवते तिला आपण वंदन केलंच पाहिजे दररोज. त्यानंतर दुसरे आहे शिक्षक जे आपल्याला समाजामध्ये वावरताना वावरायचं कसं हे शिकवत आपल्याला इतर गोष्टीचं ज्ञानार्जन करत असतात आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकतात. आणि तिसरे गुरु असतात आपले आध्यात्मिक गुरु जे आपल्याला चांगल्या मार्गावरून आपण कसं चालावं पुढील जीवनाचं आपलं जे सार्थक होईल कसं या दृष्टीने ते आपल्या नेहमी मार्गदर्शन करतात भ्रमण करत असतात. या तिन्ही गुरुंना आपण नेहमी नतमस्तक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातलं आपलं आज सौभाग्य की आपल्याला इथे शिक्षक म्हणजेच आम्हाला गुरु उद्धव सगळे आज उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या लाईट करतो आणि आमच्या दारसिंग आणि श्री पवार सिंग यांच्या हातून आपण इथे संपन्न करतो. मी प्रथम सर्वांना विनंती करते की आपला जेव्हा सन्मान होईल त्यानंतर आपण आहे तो सन्मान चिन्ह घेऊन तसंच थांबायचं त्यानंतर सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेतला जाईल त्याची सगळ्यांनी लक्षात आला. सर्वप्रथम मी लायन्स क्लब सोलापूर सिटी यांचं
आभार मानले, कारण त्यांनी आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केले. तर सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा मी माझ्या आई वडिलांना देते. आई वडिलांनी मला आमच्यावर चांगले संस्कार केले, त्यामुळेच आम्ही इथपर्यंत आज येऊ शकलो. त्याचप्रमाणे मी माझ्या मिस्टरांना सुद्धा याचं श्रेय देते, कारण लग्नानंतर त्यांनी माझं सर्व संपूर्ण शिक्षण लग्नानंतर पूर्ण केलं. असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री राहत असतो, पण माझा अनुभव यामध्ये वेगळा आला की यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा सबळ पाठिंबा असल्याशिवाय स्त्री पुढे जाऊ शकत नाही. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि तुम्ही माझं कौतुक केलं, त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांचे सुद्धा आभार मानते. आणि तुम्ही जो आदर्श पुरस्कार दिलात, तर निश्चितच तुम्ही आमच्यावर आणखी जबाबदारी सोपवलेली आहे. तर आम्ही तुम्ही जो आमच्या विश्वास दाखवलात, त्या विश्वासात पात्र राहू एवढे करून मी माझे मनोवचन. सर, रिजन चेअरमॅन ऑफ लायन्स क्लब इन सिटी सोलापूर. चीफ गेस्ट श्री रविवर्य माधव पवार जी सर, लायन्स श्री सोमशेखर कोवळे सर, अँड ऑल मेंबर्स ऑफ लायन्स क्लब, अँड माय फेलो अवॉर्डीज, माय फॅमिली, अँड ऑल लेडीज अँड जेंटलमॅन. As Dr. APJ Kalam said, if people remember me as a good teacher, that will be the biggest honor to me. Being a good teacher of all encourages me to become that good teacher as Dr. Kalam. School is the second home for every child, and teachers through their efforts build that home. Teachers prepare the foundation in building the future of children. Teaching is a very double profession that shapes the character, charisma and future of an individual. I am proud to be a teacher. Teaching is the only profession which creates all professions. This was only possible with the blessings of my family, my beloved parents, family support, principal of Sri Siddheshwar Montessori School, Mrs. Uma Bagalpati ma'am, and all my teacher colleagues at school. It is said that behind every successful man is a woman, but in my success is my husband who supports me in every way. Lastly, I thank Lions Club Twin City Sholapur, which has been organizing such an award ceremony which truly motivates us and urges me to work more harder. Thank you. कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या हस्ते आमच्या शाळेतल्या एका स्टार मेंबरच्या कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, आणि मी तिला उद्या सरप्राईज देण्याचा विचार करत होते, पण त्या मॅडम इथं उपस्थित राहून त्यांनीही मला सरप्राईज दिले. आणि त्यांच्या बोलण्यातून माहित होतं की खूप मोठे व्यक्ती आहेत, खूप मोठे कवी आहेत, पण खरं मोठं काय आहे की आज त्यांची कविता ऐकल्यानंतर कळलं की डाऊन टू अर्थ असणे किंवा जमिनीवर पाय असणे ह्याचा अर्थ काय आहे ते सर्वांकडे पाहून कळलेलं आहे. आणि विशेष अशा मोठ्या व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याचं मला खूपच म्हणजे अभिमान आहे की अविस्मरणीय क्षण आहे हा सर्व्हिस मधला. आणि लायन्स क्लब थोडस विस्ताराने बोलते की लहान असताना आम्ही पेपर मध्ये यायचं तेव्हा काय वाटायचं, हे काहीतरी फार मोठ्या मोठ्या लोकांचं आहे असं वाटायचं, हे श्रीमंताच आहे, आपल्यासारख्यासाठी नाही असं वाटायचं. पण जसं जसं मोठं झाले तसं तसं लक्षात यायलं की लायन्स क्लबचं जे काम आहे ते सर्व दूर पोहोचलेलं आहे, आणि ज्याची इच्छा आहे ते सर्वच जण यात काम करू शकतात. तर तुमच्या कामाचा जो विस्तार वाढलेला आहे आणि तुम्ही जो आम्हाला पुरस्कार दिलेला आहे, नक्कीच आमची जबाबदारी जरा जास्तच वाढलेली आहे आता. आणि सर्व लायन्सचे मी मनापासून आभार मानते. मला शिक्षिका बनवण्यात मला मोलाचा वाटा असणारे माझे प्राध्यापक वडील शेंडे सर, माझे मेहुणे बसवराज बिराजकर सर, माझे मामा उपस्थित आहेत अशोक मामाने सर, आणि आमच्या एरियात राहणारे बोबडे सर आणि मॅडम, की ज्यांना काही अडचण असलेलं सर्व लोक यांच्याकडंच आम्ही अगदी आदरानं जातो असे व्यक्तिमत्व. आज मला खूप असा एक वेगळा अनुभव मिळाला. आणि आम्ही ग्रामीण भागात काम करणारे शिक्षक आहोत, रोज नवीन अडचणी, नवीन समस्या, शासनाचे रोज येणारे नवीन आदेश डोक्यावर कितीही ओझ असलं तरी प्रत्येक कागद वेळेवर पुरवणारे आम्ही शिक्षक, आणि तेवढं करून विद्यार्थ्यांना वेळ देणारी ज्या विद्यार्थ्यांमुळे पुरस्कार मला मिळाला, हा पुरस्कार मी माझ्या मुलांच्या चरणी, माझ्या विद्यार्थ्यांच्या चरणी अर्पण करते आणि आपलं मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. रिस्पेक्टेड गाइस, माय डियर टीचर्स, मॅनेजमेंट, स्पेशली and Nandini madam, and all my dear teachers, my family, it has been a very pleasure to have you all here, and it is I'm very much happy today that as a teacher I have been here today. So let me tell you
आजचं शिक्षकांचं काम हे फार कठीण झालेलं आहे. आय कॅन से इट इज द मोस्ट डिफिकल्ट जॉब इन द वर्ल्ड. आय कॅन से कारण की छडी आमच्या हातात अलाउड नाहीये आणि आम्हाला मोठा मॉब मुलांच्या माइंडशी आम्ही खेळत आहोत. वी आर नॉट प्लेईंग विथ द मशीन्स. वी हॅव टू प्ले विथ द माइंड ऑफ द स्टुडंट्स आणि त्यांना जवळ करून आम्हाला त्यांना शिकवावं लागतं आहे. आय थिंक समवेअर वी आर ऑल्सो टायर्ड. कधी तरी होतं की खूप असं थकल्यासारखं वाटतं पण आज असे अवॉर्ड मिळून आमचा आनंद आज दुगुणित होत आहे. आमचा उत्साह आज वाढलेला आहे. सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच लायन्स क्लब बोबडे सर and all the dignitaries of Lions for appreciating our work and recognizing our work. Thank you very much. धन्यवाद. आज जे संस्थापक आहेत आदरणीय चंद्राम गुरुजी दलित मित्र त्यांना ज्यांना मी जुंधा गावा म्हणतो त्यांना मी हे पुरस्कार अर्पण करतो. आणि एवढंच सांगू इच्छितो माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्याला गुरुजींनी जे शाळेत काम करण्याची संधी दिली ती मी खरोखरच एक भाग्यवान समजतो. कारण त्यांनी ज्या इच्छेने मला दिले ते इच्छा मी पूर्ण करण्यास पात्र आहे की नाही प्रश्न आहे. परंतु यापुढे मात्र त्या दृष्टीने मी खूप असं काम करायचं ठरवलेलं आहे. तर एवढं सांगू इच्छितो आता सरांनी शिकवत शिकवत गेले आणि घडत घडत गेले आणि त्यांनी यांना घडवले त्या वृत्तीप्रमाणे मी शिकवत शिकवत लास्ट विद्यार्थ्यापर्यंत जाणार आहे आणि लास्ट विद्यार्थ्यापासून पहिल्या विद्यार्थ्याकडे येणार आहे. एवढं तुमच्याकडून मला आशीर्वाद मिळावं आणि सर्वसामान्य मुलाच्या त्याचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो एवढं मी ग्वाही देतो. जय हिंद जय महाराज. लायन्स क्लब ऑफ सोलापूर ग्रीन सिटी यांच्या मार्फत आम्हाला आम्हा सर्व शिक्षकांना पुरस्कृत केलं त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं या लायन्स क्लबचं आभार मानते. आणि त्यानंतर माधव पवार सर यांनी कविवर्य माधव पवार सर यांनी आम्हाला संतांची उपमा दिली त्याबद्दल मी त्यांच्या खूप आभार मानते. कारण शिक्षण ही सेवा आहे. शिक्षण हे सेवाव्रत म्हणून मी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे तळागाळातला प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कृत झाला पाहिजे आणि भारताचा एक सुसंस्कृत नागरिक म्हणून घडला पाहिजे माझ्या हातून अशी माझी एक इच्छा असते आणि त्या दृष्टीने मी सतत प्रयत्न करत असते. मग आज या ठिकाणी मला जे आदर्श पुरस्कार म्हणून मला हा पुरस्कार मिळालाय हा पहिलाच पुरस्कार आहे आणि तो सामाजिक संस्थेमार्फत मिळालाय याचा मला खूप अभिमान आणि गर्व वाटतोय. कारण शिक्षण क्षेत्रातून अनेक पुरस्कार हे मिळत असतात परंतु एखाद्या सामाजिक संस्थेकडून मिळालेला पुरस्कार हाच खरा पुरस्कार असतो. कारण सामाजिक कार्य करणं हेच महत्वाचं असते आणि लायन्स क्लब ही एक जी संस्था आहे ही एक म्हणजे सामाजिक संस्था आहे. शिक्षण असेल आरोग्य असेल प्रत्येक क्षेत्रात क्रीडा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये ही संस्था कार्य करते. मग त्यामध्येच आम्हाला शिक्षण ही जी सेवा आहे त्या सेवेमधून आम्हाला आदर्श पुरस्कार म्हणून आम्हाला निवड केली त्याबद्दल मी सर्व लायन्स क्लबचे जे अधिकारी असतील किंवा जे सगळे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं मी खूप खूप मनपूर्वक आभार मानते. आजपर्यंत
73 शिक्षकांचा सत्कार या क्लबने केलेला आहे. शिक्षक अध्यापक जो अध्ययन करने के लिए आपको समीप बुलाता है और आपको वो सिखाता है वो अध्यापक. आमच्या क्लबने ज्या 73 शिक्षकांचे सत्कार केलेले आहेत आणि आज 11 जणांचे झालेले आहेत हे असेच काढले नाही. देर इज अ प्रोसिजर वाय आय केम हियर, की तुम्हाला प्रोसिजर कळायला पाहिजे म्हणून मी झालेलो. गुणवंत शिक्षकांचा आम्ही पुरस्कार करतो. जे गुणवंत आहेत ज्यांच्यामध्ये काहीतरी गुण आहेत. शिक्षक हा पहिल्यांदा समाजाचा एक असा घटक आहे की जो समाजाला वरती आणतो आणि समाजाला एक दिशा देण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्या समाजाला प्रोत्साहित करणारा जो गुणवंत शिक्षक आहे त्याचा सत्कार हा फार रेअरली होत असतो. आणि त्याचा सत्कार होणे म्हणजे त्याच्या केलेल्या कामाची पावती देणे, की तुम्ही जे समाजासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी वी आर व्हेरी ग्लॅड टू यू. मी आजचे प्रेसिडेंट आमचे बोबडे सर, त्यांनी ज्या 11 गुणवंत शिक्षकांचा सत्कार इथे ठेवलेला होता त्या सर्व 11 शिक्षकांचा मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि क्लबला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्याला आज लाभलेले रिजन चेअरमन साहेब डॉक्टर राजेश कुलकर्णी, प्रमुख पाहुणे हरिमध्ये माधव रामचंद्र पवार, माजी प्रांतपाल नारायणदास चंडक पीडीजी, आमच्या क्लबचे संस्थापक अध्यक्ष नागेश बोगडे व इतर आमचे लायन मेंबर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शिक्षक मंडळी, इतर मान्यवर यांचे पहिल्यांदा आभार मानतो. उपस्थित मंच, सर्व उपस्थित स्नेही, सर्व शिक्षक शिक्षिका, पत्रकार, पुरस्कार मुक्ती सर्वांचे आपण आभार. अध्यक्षाच्या परवानगीने आज कार्यक्रम समाप्त झाला.